मंडळी आता इथे होणार आहे एक बहुरंगी बहुढंगी संगीत बैठक आणि ही बैठक घेऊन तुमच्या समोर येत आहेत कोकण कोहिनूर ओंकार भोजने फिल्टर बड्याचा बच्चन गौरव मोरे कधी गोड कधी तिखट चेतना भट विनोदाची डबलडेकर प्रसाद खांडेकर अँड लास्ट बट नॉट द लीस्ट विराज जगताप. गौर्या हा भाई आता तर माझ्या कानामध्ये ढोलकीचा आवाज वाजायला लागलेला आहे. मला इथे वेटिंग लिस्ट मध्ये बसवलंय का तू? नाही भाई, मी ऐरागर आहे. कसं पण आणून कुठे पण बसवून ठेवलंय, कुठे आणलंय आणि मी कोण आहे? अरे भाई, तू बिल्लू भाई आहे. अरे भाई, तुला कोण ओळखत नाही. गेल्या महिन्याभरात तू लय सुपाऱ्या मारल्यात, लय काहीच्या चालून चालून तुझे हात दुखायला लागले. तरी काही जण सुटलेले आहेत, त्यांना तू वेळ देऊन देऊन थकलाय, पण तुला काही वेळ मिळाला नाही आहे, म्हणून तुला मी इकडे घेऊन आलोय. अरे भाई, हा अलका आणि उल्काचा फड आहे भाई. तू बघशील ना दोघींना, त्याच काळजा चर होईल तुला. काय बोलतो? म्हणजे काय, कसं आहे ना भाई, तुम्हाला इथं आणण्यामागचं कारण वेगळं आहे. या दोघींच्या आधा बघशील ना भाई, ते एकदम आहा हा 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 काय गिरकी घेतात माहित का? सगळा महाराष्ट्र दोघींवर फिदा आहे. मग मी त्यांचा फळ इथं असं मला कळलं ना, मी लगेच त्याच्या मालकाला फोन केला, त्याला बोललो की आपल्या भाईसाठी प्रायव्हेट बैठक आपल्याला इकडं पाहिजे. अलका उल्का आणि बिल्लू भाई, दुसरा कुणीच नाही पाहिजे. आणि तू? मी पण त्या दोघींना आजपर्यंत बघितलं नाही रे, मला पण बघायचं आहे ना. थांब बोलवतो. ये, अरे या ना पटकन भाई, वाट बघतो. ये अलका उल्का. हे चांगलंय रे, हे एकटी चालली. हा, तू दोघी बोललेला ना. म्हणजे तू कोण आहे? मी अलका. मग उल्का कुठं आहे? अरे बोलो पटकन भाई, आला उल्काला बोलो. काय उल्का? एक मिनिट थांबा भाई. अरे आधीच काय कमी टाइम गेलाय काय? भाई थांबा, बोलो थांबा भाई. हॅलो मालक. बोल. उल्का कुठे आहे? काय माहितीये कुठे मेली उलटली आहे, कधीपासून शोधतोय तिलाच. काय सांगताय? तुम्हाला बी माहित नाही वय. तो आलाय का भाई? आला का? लय डेंजर भाई आहे ओ, लवकर या. एक काम कर, 5 मिनिटं त्याला गुतव, मी उल्काला शोधतोय, आणतो तिला आणतो. काहीतरी कर भाई, वेळ काढ काहीतरी, आधा बिदा दाखव, मी आणतो उल्काला. लवकर या मालक. काय चाललंय खुसूर पुसूर? कुठं आहे उल्का? येते की ती बाहेर गेलीये. अरे अशी कशी बाहेर गेलीये? तुमच्या मालकाला सांगून भाई साठी प्रायव्हेट बैठक बोलवली आहे. काय पण कर, आपल्याला इकडे उल्का पाहिजे भाई, ना तर भडकला ना बेकार. बाहेर गेली म्हणजे तयारच होती की? तयार? आणि तुमच्यासाठी तयार व्हायचं म्हणजे ती मागून येईल की तोवर माझी लावणी बघा. हा, मागून नाही, मागून नाही, बेगून बेगून मला पटकन पाहिजे. पटकन बोलो. हे बघ, मी आहे ना टाइमचा एकदम पंक्चुअल आहे, मी आधीच सांगते. हिला सांग, ये हिला सांग, पटकन तिला बोलव, नाहीतर हे बघ. भाई बोलो की. भाई शांत व्हा भाई. ये उल्के, ये की ग लवकर. फोन करतो, फोनच उचलत नाही ती. हा इथं घोडा घेऊन आला, करू काय? त्याला कळलं ना तुम्ही इथं आलाय, तिथं तो गोळ्या घालेल. तुम्हाला काय करताय मालक? काहीतरी करणार. काय खुसूर पुसूर चालू आहे रे? राम राम पाहुण. राम राम पाहुण. राम राम. ती अलका आहे, मग तू कोण आहे? फुलका.
ये उल्का, मी उल्का भाई, ही उल्का नाही जवळ जवळ उल्का पात आहे भाई। यार मी ना ढापणी तमासगिरी पहिल्यांदा बघितल्या हो भाई। गौऱ्या चुकून पण अपशब्द काढू नको तिच्याबद्दल। हे वेगळंय रे या भाई, हिच्यामध्ये काहीतरी वेगळं आहे। चला पटकन आदा चालू करा ना। चला सुरू, चला चालू करा, आदा चालू करा। थांब, दोघींना एकत्र सुरू करायचा आणि सगळ्यात आधी लावणीची आदा झाली पाहिजे भाईसाठी। बस अस म्हणताय भाई? उलके कर मग सुरू आदा। ए सुरू करा, चला भाई भाई। नाही बोललो ना ये भाई यार। हा बस भाई, तू बस होटाचं राहिलं, होटाचं होटाचं राहिलं। काय भाई काय आहे? अरे मस्त आहे। काय मस्त आहे? अगं बस की भाई डान्स बघायला आला की तू माझा डान्स बघायला तेच कळत। असं वाटतं वळू सुटलाय। नाही नाही नाही, उलका आहे की नाही देह बाणी विसरून नसते ना म्हणून ते असं झालंय। अरे पण विसरण्यासारखा देह आहे काय? मी असतो तर पुऱ्या जिंदगी मध्ये आयुष्यामध्ये हा देह विसरलो नसतो यार। ह्याला काय पण आवडतंय भाई, मला वाटतं तुम्हाला हिच्या आधा आवडल्या असतील। नाही रे, मग ही तर फक्त गवळ्या नाही, मला तर ती घुसळ्या आवडली। ती घुसळ्या नाही भाई। पुढचा कार्यक्रम सुरू करा, ब्रेक नको आपल्याला। पुढचा कार्यक्रम लावणी लावणी झाली पाहिजे। लावणी बोलला तू भाई, लावणी भाई बोलला, लावणी सुरू करा पटकन। चला ओड सांभाळ तुऱ्या लाग आला। भाई ही बोलते उसाला लागल कोला आणि ते बोलते कोलाला लागल कोला। मी बोललो ना काहीतरी वेगळं आहे भाई। भाई ऐका ना, बोल ना। मला ऐकू तर दे भाई। काय होत
मी गाते गाते ना हाँ तो ते इथे कॉन्सन्ट्रेट करावं लागतंय ते ह्याच्यात सगळं हे होतंय मग तिला गाऊ दे आम्ही दोघी मिळून नाचतो ना तू म्हणशील तसं हां तू कर तुला पाहिजे तसं कर पण तू कर गा उलके सर हे काय पण करतंय याला काय पण आवडतंय हे काय तू दिल खुश केलायस तू दिल खुश केलायस म्हणजे गौर्या आजपासून उल्का इथे नाचणार नाही भाई आजपासून फक्त अलका इथे नाचणार आणि उल्का माझ्या वाड्यावर नाचणार भाई भाई बाप भाई नाही भाई भाई माझ्यात काय आहे माझ्यात काय पाहिलं तेवढं खरं सांगू काय झालं भाई काय मलाय ना ह्याच्यामध्ये हा माझा काका दिसतोय अरे भाई 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 म्हणजे हिला मी जेव्हा बघितले ना यार हा मला माझ्या उल्हास काकाची आठवण आली त्याने लहानपणी मला असंच खेळवलंय यार तू ए उल्का तू आता माझ्या बरोबर माझ्या वाड्यावर येणार तुझा स्ट्रगल संपलाय आता तू माझ्याकडे येऊन राहायचं आयशा आरामात राहायचं खायचं प्यायचं तू येणार काय उल्का हा तुझा बांधा आहे ना सेम माझ्या काकासारखा आहे सेम माझा उल्हास काका यार तू चल तू माझ्या वाड्यावर चल आणि बघ फक्त एकच अट आहे तू आहे ना दिवसा माझा उल्हास काका म्हणून राहायचं आणि रात्री माझी उल्का म्हणजे मी तुला दिवसा मिशी लावणार सदरा आणि पायजमा मध्ये उल्हास काका म्हणून बसवणार हा आणि रात्री उल्का म्हणजे मला ना उल्हास काका पण मिळणार आणि उल्का पण हा मी तुझं नाव उल्का का ठेवणार चल लागे चला त्याला काहीतरी घेऊन जातोय तो भाई मी काय म्हणते भाई ऐका ना अरे हे बघ आमचा भाई आता अजिबात ऐकणार नाही ले येणार तो माग एकदा एका गपूर भाईला मारायला गेलेलो त्याच्यात भाईला त्याची आत्या दिसली भाई त्याला वाड्यावर घेऊन गेले टिकली लावली साडी बिडी नेसून त्याला वाड्यावर आत्या म्हणून बसवलाय दिवसभर आत्या म्हणून बसवतो रात्री गपूर भाई म्हणून त्याला कुत्र्यासारखा मारतो इतका हेड आहे अगे पोरिंदो काय कोण आहे कोण आहे कुठे आहे अरे इथं हाय तुम्ही मी तुम्हाला कुठे कुठे शोधलं आत्ता हे झिपर बर कोण म्हणायचं तू कोण रे कडीपत्ता आणि तू पण वय कडू कारलं भाई याला सोडत नसतो रे मी आता हे अरे भाई काय झालं रे गौर्या काय भाई याला नीट बघ हा माझ्या अन्नासारखा नाही दिसत भाई सेम अन्ना ए मी अन्ना नाहीये शेमटू शेम अण्णा रे तुला माहित आहे काय माझे अण्णा आहे ना मला लहानपणी लय मारायचे मी काय बोलतो काय भाई याला आपण घेऊन जाऊ हा दिवसभर अण्णा म्हणून बसवू आणि रात्री सगळा राग कर डन तू याला उचल हा आणि मी माझी घुसरण घेतो बघा हा सर रसिकांना ती कशी वाटली आहे सई चक्कीदार परफॉर्मन्स होता उल्कापात झाला असं वाटलं स्टेजवरती एकतर चेतना तुझा अदा वावा 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 फारच मजा आली चेतना भावा तुझा पण अदा काय होत्या युनिक ओंकार मस्त बिल्लू हे अतिशय सूट होणारं नाव त्यानिमित्ताने नवीन एक कॅरेक्टर इंट्रोड्यूस केलंस आम्हाला थँक्यू आणि हा बिल्लू मधून अधूनमधून भेटत जाऊ दे बिल्लू बरोबर त्याचा राईट हँड हाच असला पाहिजे पण नाहीतर बिल्लू इनकम्प्लीट आहे असं मला वाटतं विराज मस्त वेगळा अटेम्प्ट होता छान केलास फार हसलो फार एन्जॉय केलं थँक्यू सो मच प्रसाद राव वा वा बावन कशी परफॉर्मन्स होता
सुंदर, फार सुंदर चेतना, फार सुंदर दिसतेस आणि फार मोहक अदा होत्या, ब्रिलियंट. आणि तिच्याकडचं लक्ष हिरावून घेण्या इतपत तुझ्या अदा होत्या प्रसंग. फॅन्टॅस्टिक दिसतोयस पण फार मस्त. आणि चष्मा ठेवून हे कॅरेक्टर प्ले करणं हे फार मजेशीर होतं आणि ते फार उत्तम कॅरी केलंस तू, फार मजा आली. ओंकार फॅन्टॅस्टिक कॅरेक्टर, गौऱ्या मस्त, विराज अप्रतिम, छान दिसतोयस, मजा आली, खूप मजा आली.